आमच्या 40 आमदारांना पाडणार असा दावा उद्धव ठाकरेंनी केला होता. आमच्या उमेदवारांविरोधात त्यांना उमेदवार मिळत नाहीये असं रामदास कदम यांनी म्हटलंय. काँग्रेसच्या महिला नेत्याला आयात करून ठाकरेंनी तिकीट दिलेलं आहे असंही कदम यांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंचा जो दावा होता या 40 आमदारांना मी पुन्हा निवडून आणून देणार नाही असं कारण मी पाडणार. तिथे आता अशी अवस्था आहे उद्धवजीला तिथे उमेदवारच मिळत नाही. काँग्रेसमधून एका महिलेला आयात करून त्यांना तिला अध्यक्ष तिकीट द्यायला लावते लागले. म्हणून सोडाच्या भावनेपोटी फक्त आपलं मुख्यमंत्रीपद गेलं ते का गेलं कुणामुळं गेलं त्याला जबाबदार कोण आहे याचं आत्मपक्षण त्यांनी स्वतः केलं असतं तर ठीक झालं असतं. उद्धव ठाकरेंनी 8 वर्षात काही काम केलं नाही. 8 वर्षामध्ये 200 ते 225 निर्णय लोकाभिमुख असे घेतलेले असल्यामुळं या सगळ्या योजना जनमाणसापर्यंत पोहोचल्या असल्यामुळं मी आपलं विस्तृतपणे सांगेन किमान 125 ते 200 जागा ह्या शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी घेतील. पुन्हा सत्ता येईल पुन्हा महाराष्ट्र भगवा फडकेल पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील.